सामान्यतः मृदेमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण किती असते? भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? राज्यसभेत डॅश डॅश सभासद निर्वाचित असतात. जगात दुग्ध उत्पादनात भारताचा डॅश डॅश क्रमांक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची मी उत्तर घेऊन आलेलो आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद, आपल्या ऑल एक्झाम्स एमसीक्यूज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जिल्हा परिषद भरती 2023 साठीचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलो आहे. आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील मँचेस्टर म्हणून संबोधले जाते. तर भारतातील मँचेस्टर मुंबई या शहराला म्हणलं जातं. क्वेश्चन नंबर 2, सामान्यतः मृदेमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण किती असते? खनिज द्रव्यांचे प्रमाण किती असते? मृदेमध्ये खनिज द्रव्यांचे प्रमाण हे 45% 45% असते. क्वेश्चन नंबर 3, वेवेल योजनेला डॅश डॅश सुद्धा म्हणतात, त्याला दुसरं नाव काय आहे? वेवेल योजनेचं दुसरं नाव हे ब्रेकडाऊन प्लॅन असं सुद्धा म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 4, ब्रह्मदेश भारतापासून वेगळा डॅश डॅश या कायद्याने झाला. ब्रह्मदेश हा वेगळा कोणत्या कायद्याने झाला? तर तो होता 1935 चा कायदा. क्वेश्चन नंबर 5, जगात दुग्ध उत्पादनात भारताचा डॅश डॅश क्रमांक लागतो, कितवा क्रमांक लागतो? जगात दुग्ध उत्पादनाचा उत्पादनात पहिला क्रमांक लागतो, भारताचा पहिला क्रमांक लागतो. क्वेश्चन नंबर 6, भीमा नदीवर कोणते धरण बांधले गेले आहे? भीमा नदीवर कोणते धरण बांधले गेलेले आहे? भीमा नदीवर उजनी हे धरण आहे. क्वेश्चन नंबर 7, भारतीय रुपया हा डॅश डॅश आहे. तर भारतीय रुपया हा अंशता परिवर्तनीय आहे. क्वेश्चन नंबर 8, विचार लहरी नावाचे वृत्तपत्र कोणी चालवले? फार महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विचार लहरी नावाचे वृत्तपत्र कोणी चालवले? तर हे वृत्तपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी चालवले. कृष्णशास्त्री चिपळूणकर. मार्गदर्शक तत्वांची कल्पना डॅश डॅश देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे. पूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे मी, स्त्रोत द स्त्रोत ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर आयर्लंड मधून मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहे. कोणता दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो? महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारी 25 जानेवारीला साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 11, नॅको कशाशी संबंधित आहे? नॅको, तुम्ही बऱ्याचशाच स्पोर्ट्स प्लेयरच्या हातांवर याचे बँड्स बघितले असतील, तर हा एड्स संबंधी आहे नॅको. क्वेश्चन नंबर 12, कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे? कुठल्या जिल्ह्यात आहे? हा जिल्हा आहे लातूर. क्वेश्चन नंबर 13, 12व्या परिशिष्टात टिंब टिंबचा समावेश आहे. 12व्या परिशिष्टात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायची कार्य व त्यांचे कार्यक्षेत्र असं दिलेलं आहे. राज्यसभेत डॅश डॅश सभासद निर्वाचित असतात. मागच्या वेळी आपण लोकसभेत बघितलं, पूर्वीच्या व्हिडिओमध्ये, मागील व्हिडिओमध्ये. आता राज्यसभेत निर्वाचित सदस्य 238 असतात. क्वेश्चन नंबर 15, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे? रेल्वेचे मुख्यालय सगळ्यांना माहीत पाहिजे, सगळ्या दिशेचे विद्यार्थी मित्रांनो. तर उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे जयपूर येथे आहे. क्वेश्चन नंबर 16, विधान परिषद सदस्यांची कालावधी डॅश डॅश वर्ष असतो. विधान परिषद सदस्य आणि त्यांचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. क्वेश्चन नंबर 17, भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर भूल देण्यासाठी ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साईड वापरतात. ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साईड. क्वेश्चन नंबर 18, मारुती चितमपल्ली यांनी
टिंबा टिंबा जाणीवांचे साहित्य प्रामुख्याने लिहिले. वनविषयक साहित्य मारुती चितमपल्ली वनविषयक साहित्य लिहिलं. भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य आहे तमिळनाडू. क्वेश्चन नंबर 20. भारतात सर्वात अधिक दगडी कोळसा कोणत्या राज्यात सापडतो? सर्वात जास्त दगडी कोळसा हा झारखंड मध्ये सापडतो. क्वेश्चन नंबर 21. वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी कोणी मदत केली? कुठल्या समाजाने मदत केली? महत्वाचा प्रश्न आहे. रामोशी समाजाने मदत केली वासुदेव बळवंत फडके. जड पाण्यात कोणता घटक असतो? क्वेश्चन नंबर 22. जड पाण्यात कोणता घटक असतो? जनरली बोरचं पाणी आपण म्हणतो, तर जड पाण्यात जास्तीत जास्त कॅल्शियम राहत. क्वेश्चन नंबर 23. अणुकेंद्र भोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तर तिसऱ्यामध्ये किती असेल? तर तिसऱ्यामध्ये ती -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. क्वेश्चन नंबर 24. विद्युत दीपकाचा शोध कुणी लावला? विद्युत दीपकाचा शोध हा थॉमस एडिसन अल्वा एडिसन यांनी लावला. क्वेश्चन नंबर 25. त्रावणकोरच्या राज्याचा टिंबा टिंबा या दिवाणाने इंग्रजाविरुद्ध बंड केले? त्रावणकोर राज्यामधील कोणत्या दिवाणाने? तर तो आहे वेलुथंपी या दिवाणाने इंग्रजांविरुद्ध बंड केले. महाराष्ट्रात गुप्तवार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे? गुप्तवार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे? तर ते आहे पुणे या शहरात. क्वेश्चन नंबर 27. चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर याचे सूत्रधार होते सूर्यसेन, सगळ्यांना माहित असावं. क्वेश्चन नंबर 28. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प टिंबटिंब जिल्ह्यात आहे. फेकरी हा औष्णिक प्रकल्प औष्णिक विद्युत प्रकल्प हा जळगाव येथे आहे. क्वेश्चन नंबर 29. टिंबटिंब हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. संगमरवर हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. आणि लास्ट क्वेश्चन या व्हिडिओचा. फोकलंड बेटे टिंबटिंब महासागरात आहेत. फोकलंड बेटे कोणत्या महासागरात आहेत? तर फोकलंड हे बेट अटलांटिक महासागरात आहे. मित्रांनो, असेच नवनवीन क्वेश्चन जे की तुम्हाला परीक्षेत मदत करतील हे मी घेऊन येत जाईन प्रत्येक व्हिडिओत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टींसह नवीन प्रश्नांसहित तुम्हाला भेटेन. धन्यवाद.